हडको येथील डॉक्टर चित्रा डकरे खून प्रकरणात गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हडको येथील डॉक्टर चित्रा दिनेश डकरे खून प्रकरणाचे गुढ उकलण्यात 87 दिवसांनंतर अखेर पोलिसांना यश आले. चोरी करताना प्रतिकार केला म्हणून दोन धुरट्या चोरट्यांनी गळ्यात शिरून त्यांची हत्या केली होती असे तपासात समोर आले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. चोरीच्या उद्देशातून आतमध्ये आरोपी घुसले होते आणि घुसल्यानंतर चोरी करण्याचे हे करत असताना मृतकांनी थोडा शाउट किया था, जिसके ऊपर से इन्होंने उसका रस्सी से हाथ बांधने का कोशिश किया था. उसके बाद भी वो कंट्रोल नहीं हो रही थी, मरून त्यांनी चाकूनी त्यांची हत्या केली. आणि त्याच्या नंतर ज्यांनी व्हेंटिलेटर्स वगैरह लॉफ्ट वगैरह चेक केले त्यांना काही भेटला नाही आणि ते सगळे ब्लड वगैरह पाहून घाबरून गेले म्हणून पीछे के दरवाजे से ऊपर से कूद के ले रन केले. त्यातील एक आरोपी अमोल घुगे हा पोलीस कर्मचाऱ्याचाच मुलगा असून दुसरा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. हे दोन्ही आरोपी नशेबाज असल्याचं यावेळी पोलीस आयुक्तांनी सांगितलं. 2 डिसेंबर 2015 रोजी सिडको परिसरातील फरशे मैदानासमोर असलेल्या विमल ज्योती अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये भरदिवसा घुसून चित्रा डकरे यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे रेकॉर्ड वर्षीय गुन्हेगार नसून फरशी मैदानावर टुकाऱ्या करीत बसणाऱ्या युवकांपैकी ते आहेत. चित्रा डकरे यांची मुलगी स्नेहल ही डॉक्टर आहे. त्यांच्या घरात मोठा माल मिळेल या आशेने ते चोरी करण्यासाठी घरात घुसले होते. असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, सिडकोचे सहाय्यक आयुक्त सुखदेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेश थिटे, फौजदार प्रशांत आवारे, सहाय्यक फौजदार नसीम खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी झीने, पोलीस नायक सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, सुरेश काळवणे, गोविंद पचरंडे, पोलीस कॉन्स्टेबल लालखा पठाण, प्रदीप शिंदे, रवींद्र दाभाडे, विशाल सोनवणे, प्रभाकर राऊत, शेखर बाबर यांनी केली. गुन्हे शाखेच्या या पथकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.